नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहत आहे झी 24 तास. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत बाह्योपचार, प्राचीन विद्या, आधुनिक उपचार या विषयावर. आणि या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे बाह्योपचार तज्ज्ञ रमाकांत देवरुखकर सरांना. विषयाकडे वळण्यापूर्वी आपण त्यांचं स्वागत करूया स्टुडिओमध्ये. सर, स्वागत तुमचं स्टुडिओमध्ये. नमस्कार. आणि थोडक्यात ओळखही करून देते रमाकांत देवरुखकर यांची. खरं तर ओळख करून द्यायची झालीस, बाह्योपचार तज्ज्ञ आहेत, आपण त्यांना सगळेच जण ओळखतो. अनेकदा ते हितगुजमधून आपल्या बरोबर असतात, मार्गदर्शन करतात. चिकित्सा वेलनेस मॅनेजमेंटचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक आहेत. विविध देशांमधून विविध थेरपीजचं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. बाह्योपचार तज्ज्ञ चिकित्सा वेलनेसच्या माध्यमातून मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी आणि इतर सांध्यांच्या विकारांवर यशस्वीरित्या बाह्योपचार केले जातात. आणि गेल्या 30 वर्षांमध्ये जवळजवळ 1000 रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे. तेव्हा चला तर मग बाह्योपचार प्राचीन विद्या, आधुनिक उपचार, चिकित्सा या विषयावर आज आपण चर्चा करूया बाह्योपचार तज्ञ रमाकांत देवरुखकर सरांकडून. या संदर्भात आणखी माहिती करून घेऊया. सर, खरं तर आजचा जो आपला विषय आहे तो नेहमीपेक्षा खूप वेगळा आहे. खरं तर बाह्योपचार चिकित्सा ही एक प्राचीन विद्या आहे आणि आधुनिक उपचारांशी आपण सांगड घातली, नेमकं काय आहे? कसं आहे की हे हा जो शब्द आहे की प्राचीन विद्या, आधुनिक उपचार, म्हणजे प्राचीन ज्या विद्या आहेत त्यांचा चिकित्सामध्ये खूप अभ्यास केला गेला आणि मग त्याला आधुनिकतेने कसं वापरता येईल. आणि हे फक्त चिकित्सानेच नाही सुरुवात केली, तर हे खूप वेळाने, म्हणजे जसं प्राचीन विद्या होत्या पूर्वीच्या, ह्या कालांतराने हळूहळू लोकांना जशी समज येत गेली त्याप्रमाणे, जसं सायकलचं रूपांतर नंतर टू व्हीलरमध्ये आलं, चांगल्या चांगल्या बाईक्स यायला लागल्या. पहिल्यांदा सायकलला मशीन लावून सायकललाच टू व्हीलर बनवली जायची, पण हळूहळू नॉलेज वाढत गेलं आणि मग चांगल्या प्रकारच्या उत्तम प्रतीच्या आज आपल्याला पाहायला मिळतात की आपण टू व्हीलर्स आपल्याकडे आहेत. तसंच हे जे नॉलेज होतं पूर्वीचं, हे नॉलेज मध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या, जसं आता आपण अॅक्युपंक्चरचा समजा जर विचार केला तर हजारो वर्षांपूर्वीची हा इतिहास आहे अॅक्युपंक्चरला. आणि अॅक्युपंक्चरमध्ये ज्या पूर्वी ज्या सुया लावल्या जायच्या, मी तुम्हाला इथे चित्रामध्ये दाखवतो, त्या खूप जाड अशा सुया असायच्या. इथे आपल्याला दिसतंय की अँसेंट निडल्स कशा असायच्या, की पूर्वी अॅक्युपंक्चर केलं जायचं पण अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सुया, त्याच सुया परत गरम पाण्यात उकळून परत लावल्या जायच्या त्या रुग्णांना. आणि ह्या जाड असलेल्या सुयांमुळे कधी कधी काय व्हायचं, रुग्णांना बरं वाटायचं पण कधी कधी ब्लिडिंग व्हायचं त्याने. आणि मग एवढी गरज नव्हती, हळूहळू माहीत पडायला लागलं की एवढ्या जाड सुयांची गरज नाही आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या शेपच्या. इथे आपल्याला दिसतं, इथे आपल्याला या इथे पण दिसतं की वेगवेगळ्या पद्धतीच्या निडल्स होत्या. आणि मग हळूहळू याच्यामध्ये बदल होत गेले. बांबूच्या सुया असायच्या पूर्वी, हा दगडाच्या सुया असायच्या आणि त्याने सुया बॉडीमध्ये पिअर्स केलं जायचं. आणि मग या पद्धतीच्या ज्या निडल्स होत्या, इथे आपल्याला दिसतं की अँशंट अॅक्युपंक्चरमध्ये अक्षरशः असं वाटतं की आपल्याला काहीतरी आयुध आहेत युद्धामध्ये वापरणारी, अशा प्रकारच्या त्या सुया दिसत आहेत. आणि मग आत्ता आपण जर पाहिलं की पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर भीष्माचार्य जे होते शरपंजरी, त्या अॅक्युपंक्चरच त्यावेळी केलं गेलेलं होतं. म्हणजे त्यावेळी महाभारतामध्ये अॅक्युपंक्चरचं नॉलेज पूर्णपणे होतं. आपण म्हणू की अॅक्युपंक्चर नवीन सायन्स आहे असं नाही आहे. आपल्या महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आहे की भीष्माचार्य जेव्हा शरपंजरी होते, जेव्हा त्यांना अर्जुनाने मारलं त्यावेळी, त्यांना त्यावेळी जीव सोडायचा नव्हता, त्यांना 56 दिवसानंतर, चांगला दिवस बघून जीव आपला जीव सोडायचा होता. त्यामुळे त्यांना 56 दिवस जगायचं होतं. इथे चित्रामध्ये दिसतंय की त्यांना बाणाच्या शय्येवर त्यांना ठेवलं गेलं होतं, म्हणजे ते अॅक्युपंक्चरच होतं. आणि ते त्यांनी अर्जुनाला सांगितलं होतं की मला अॅक्युपंक्चर कर आणि अशा पद्धतीने मला आत्ता जीव नाही सोडायचा आहे, 56 दिवसानंतर मला जीव सोडायचा आहे. आणि भीष्माचार्य, तुम्हाला माहीत असेल की महाभारतात उल्लेख आहे की त्यांची हेल्थ अतिशय, ते वयस्कर होते पण त्यांची हेल्थ अतिशय चांगली होती. ते नियमितपणे अॅक्युपंक्चर करत असा उल्लेख सुद्धा तिकडे दिसतो. अॅक्युपंक्चर, अॅक्युप्रेशरचा ते वापर करत आणि आपली हेल्थ चांगली ठेवत. त्याचं हे झालं आपल्या महाभारता काळातलं, म्हणजे इतकं जुनं आपण जे पाहिलं. जसं पाहायला गेलं की आता नॉलेज जर बघायला गेलं तर की आता कान जो आहे हा आपला, तर कान हा अतिशय महत्वाचा आहे आपल्या आरोग्यासाठी. कारण कानावर अनेक बिंदू आहेत आपल्या आणि कानावर आपण अॅक्युपंक्चर केलं तर आपण चांगले राहू शकतो. तुम्हाला माहित असेल की गुरुजी पूर्वी कान पिळायचे विद्यार्थ्यांचे, तर तो एक शिक्षेचा प्रकार नसून तो त्याने त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढायचं, त्याचं नॉलेज वाढायचं आणि त्याला अभ्यासात रुची यायची. कान पिळणं ही एक प्रकारची ट्रीटमेंट होती. आपण म्हणतो की गुरुजी कान पिळतात. आत्ता ह्या गोष्टीचा रिसर्च केला गेला आहे बऱ्याच ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने कान पिळून
वेगवेगळ्या प्रकारची एक्सरसाइज केल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन वाढतं आहे असं आता आधुनिकतेने लक्षात आलेलं आहे. त्यामुळे कुठल्या पद्धतीने कान पिळायचा, कुठल्या पद्धतीने कान बसायचा, कान पिळून उठाबशा काढणं, दोन्ही क्रॉस हात घेऊन कान पकडणं आणि उठाबशा काढणं आपल्याला पूर्वी असायचं. हो, आणि मला वाटतं बरेच जण देवळात जाऊन तर त्याचा सुद्धा महत्व आहे आरोग्याच्या संबंधी, आपलं ब्रेन स्टिम्युलेशन आणि टोटली आरोग्याच्या संबंधी. तुम्ही पाहिलं असेल की जानवं घातलं जायचं, जानवं घातल्यानंतर जानवं कानाभोवती गुंडाळ्याची हे होती, तर कानाभोवती गुंडाळल्यामुळे त्यांचं जे बॉवेल मुवमेंट्स आहेत, कॉन्स्टिपेशन न होणं, या गोष्टी त्या जानव्यामुळे व्हायच्या, त्यामुळे ते कानाभोवती गुंडाळलं जायचं. त्यानंतर तुम्ही बघा असाल की फेटा बांधला जायचा पूर्वीच्या वेळी, तो फेटा कानाभोवती जोरात बांधला जायचा, त्यामुळे कानाचं स्टिम्युलेशन होऊन आरोग्य चांगलं राहायचं. तर अशा पद्धतीने आपल्याकडे सगळं शेंडी लावली जायची पूर्वी. तर शेंडी हा सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा बिंदू आहे, त्याला बायहुई असं म्हणतात की गॉड ब्लेस. तर ते तो जो बिंदू आहे त्यामुळे सुद्धा मॅक्झिमम आपल्याला एनर्जी म्हणा, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की एखादा अँटीन आपल्याला कॉन्शियस डिवाईन कॉन्शियसमधनं आपल्याला एनर्जी घेण्यासाठी तो एखादा अँटीनासुद्धा असू शकतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्राचीन विद्या होत्या. पूर्वीचे जे न्हावी होते, जे बार्बर्स होते, ते सुद्धा वैद्य होते. ते या सगळ्या पद्धती वापरायचे वेगवेगळ्या पद्धती, आणि ते रुग्णांना बरं करायचे, त्यांची इम्युनिटी वाढवणं, त्यांना काय झालं तर ते करायचं. पूर्वीचे कुस्तीगीर होते, त्यांना या सगळ्या पद्धती माहीत होत्या, वेगवेगळे बाह्योपचार, त्याच्यामध्ये कपिंग सारखे मसाज वेगवेगळे, अशा पद्धतीने कुस्तीगीर सुद्धा अॅक्युप्रेशर सारखे उपचार पूर्वी करत असत. आता इथे महाभारताचं उदाहरण सांगितलं, पण आता मॉडर्न अॅक्युपंक्चरमध्ये इथे दिसतंय की कशा पद्धतीने या पातळ सुया आल्यात. कारण आता माहीत झालं की जाड सुयांची गरज नाही आहे. नेमकं काय की त्या बिंदूंना आपल्याला स्टिम्युलेट करून तिथली एनर्जी फ्लो नीट करायचं. मग अतिशय पातळ अशा सुया आल्या ज्याने ब्लीडिंग होत नाही, दुखत नाहीत आणि आपलं काम साधतं. तर हे नॉलेज डेव्हलप झालं, म्हणजे पूर्वीचं जे नॉलेज होतं त्याला डेव्हलप करून करून आता मॉडर्न पातळ सुयांनी सुद्धा आता काम व्हायला लागलेलं आहे. त्यामुळे अॅक्युपंक्चर आपल्याला बऱ्यापैकी, पूर्वीच्या वेळी कपिंग केलं जायचं ते बांबूचे कप्स असायचे, बांबूपासून बनवलेले इथे कप्स दिसतात आपल्याला. आणि मग आत्ता हे बांबूचे कप्स असायचे, त्याला हळूहळू पुढे आपण इथे बघाल की इथे ब्लीडिंग करण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे असे बाउल्स घ्यायचे, त्याच्यामध्ये मेजरमेंट केलं जायचं. अशा प्रकारचे वेगवेगळे लॅन्सेट्स असायचे ब्लड लेटिंग करण्यासाठी पूर्वीच्या काळी, आणि ब्लड काढण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. आता हे वेगवेगळ्या पद्धतीचं दिसतंय, जिथे कुठे कुठे टॉर्टॉइजचं शेल पासून सुद्धा बनवलं जायचं. इथे तुम्हाला दिसतंय की स्प्रिंग सारखे असणारे लॅन्सेट्स होते ज्याने ब्लीडिंग केलं जायचं शरीरावर. इथे आपल्याला दिसतंय की इथे कपिंगचे वेगवेगळे सेट्स आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी कपिंग जे केलं जायचं शरीरावर, त्याला सायकल सारखा जो पंप असतो, हँडपंप, इतक्या प्रकारचा पंप वापरून करत जायचं. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे हे इथे तुम्हाला इथे कप्स दिसत आहेत की पूर्वीच्या काळी त्यांना माहित होतं की अशा पद्धतीचं केलं की फायदा होणार आहे, पण त्यांच्याकडे तशा प्रकारच्या टेक्निक्स नव्हत्या किंवा तशा प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स, तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणून अशा पद्धतीने ते करत असत. अशा इथे तुम्हाला, इथे सुद्धा तुम्हाला दिसतंय की कशा प्रकारचे वेगवेगळे इथे काय म्हणतात त्याला, बॉलसारखं इथे दिसतंय कपिंग सेट. सिरिंज वापरली जायची कपिंगसाठी वेगवेगळ्या पद्धतीची. आणि हे स्क्रॅपिंगचे आत्ता जे टूल्स आलेत ते अतिशय चांगले टूल्स आलेत नवीन पद्धतीने. अँशंट स्क्रॅपिंग केलं जायचं ते अशा पद्धतीने केलं जायचं, वेगवेगळ्या पद्धतीचे असे टूल्स वापरले जायचे. इथे आपल्याला दिसतंय अँशंट टूल्स हे सगळे. इथे तुम्हाला दिसतंय की बांबूपासून मसाज केला जातोय शरीरावर, वेगवेगळ्या पद्धतीने बांबू आणि ऑइल लावून मसाज केला जातोय. स्क्रॅपिंगचे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र आहेत. या चित्रामध्ये इथे दिसतंय की खूप जुनं जे एक शिल्प आहे त्यामध्ये सुद्धा दिसतंय की स्क्रॅपिंग केलं जात आहे. इथे तुम्हाला दिसतंय की पूर्वीच्या काळी तुईना नावाचा जो चायनीज मसाज आहे तो केला जातोय. पूर्वीच्या काळी सुद्धा अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मसाज केले जात असत. अँशंट पंचकर्म पूर्वीच्या काळी केले जायचे, ऋषीमुनी सुद्धा हे पंचकर्म करत असत आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवत असत. इथे तुम्हाला दिसतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स इथे पूर्वीच्या काळी कशा पद्धतीने केल्या जायच्या, त्यामध्ये आयुर्वेदामध्ये काय काय वातपित्त कफ, नंतर आरोमाथेरपी हे डेव्हलप झालंय, रसायनशास्त्र, प्राणायाम, सूर्यनमस्कार, पल्स डायग्नोसिस, अभ्यंग. आणि मग आता हे अॅक्युपंक्चर तुम्ही पाहता की अतिशय पातळ निडल्स डेव्हलप झालं, मशीन्स आल्या, मशीनने त्यांना स्टिम्युलेट केलं आणि पातळ सुया आल्या, त्यामुळे आता खूप चांगलं सोपं असं अॅक्युपंक्चर झालेलं आहे. कानांना अशा पद्धतीने अॅक्युपंक्चर केलं जातं त्याचा फायदा होतोय.
वेगवेगळ्या प्रकारच्या निडल्स लावायच्या नसेल तर काही सीड्स येतात, वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट्स येतात, त्यांनी सुद्धा आपल्याला कानावर चिकित्सा करता येते. स्क्रॅपिंग आता हे अशा पद्धतीने नवीन आलेलं आहे, इथे आपल्याला दिसतंय की गोआशा कशा पद्धतीने केलं जात आहे. इथे सुद्धा दिसतंय की जेड स्टोन आणि बफेलो हॉर्न पासून आपल्याला दिसतंय की स्क्रॅपिंग ही चिकित्सा केली जाते. कपिंग ही चिकित्सा आता तुम्ही पाहता इथे किती सोपं आलेलं आहे. चांगल्या गन्स आले आहेत, अशा प्रकारचे प्लास्टिकचे कप्स आलेले आहेत. आणि पूर्वी तुम्ही पाहत होतात की बांबूचे कप्स होते आणि त्याने सुद्धा त्रास व्हायचा, स्किनला त्रास व्हायचा, अशा प्रकारचं इथे दिसतंय कपिंग. ब्लड लेटिंगसाठी आता कपिंग वापरलं जातं. पूर्वीच्या काळी तुम्ही बघितलं की जाड प्रकारचे लॅन्सेट्स होते ब्लड काढण्यासाठी आणि नीट काही आयुध नव्हते, म्हणजे नीट काही इन्स्ट्रुमेंट्स नव्हत्या. ऑइल कपिंग अशा पद्धतीने केलं जातं. हे हल्ली अॅक्युप्रेशर, जशी तंत्रज्ञानाची जोड मिळत गेली तस तसं हे सगळं सुधारत गेलं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. सर, आणखी महत्वाचे प्रश्न याबाबत विचारायचे आहेत की आयुर्वेदाने त्यांचं ज्ञान पुढे नेलं, ते आतापर्यंत पुढे आलं, मात्र अशा काही विद्या लोप पावत गेल्या, तर हे असं का झालं आपल्याला यावर चर्चा करायची आहे. मात्र इथे वेळ जरी एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास हितकूच. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.